तर मित्रांनो, मागच्या भागापासून आपण बघत आहोत आपण कुडाळमध्ये ठाकरवाडी पिंगुळीत असणारा एक म्युझियम, आदिवासी कलाकुसर ठाकर जीवनाचा जीवनदर्शन आणि परंपरा संस्कृती घडवणारा ह्या म्युझियम. तर या म्युझियममध्ये काका ठाकर समाजाची माहिती देत होते. ते माहिती सांगता सांगता वयोमानानुसार दमले, म्हणून त्याच्या पुढची माहिती आता त्यांचं चिरंजीव देता. चला तर बघूया ठाकरवाडी, ठाकर समाजाचा संस्कृतीचा दर्शन. हे जाळी वगैरे बनवण्याचं काम हे लोक स्वतः करतात, आपण इकडे बघू शकतो. सुई आणि फळे या दोन गोष्टींच्या साह्याने हे लोक आजही आपल्याला जाळी वगैरे बनवताना दिसतात. स्वतः विणतात हे लोक. यांच्याकडे जाळ्याचे 7 प्रकार आहेत, जाळ्यांच्या साईजचे, म्हणजे माशाच्या साईजनुसार त्याचे जाळ्याचे प्रकार हे लोक ठरवतात. किती लहान साईजचा मासा आहे, किती मोठा साईजचा मासा आहे. ही कुण आहे, त्याच्यामध्ये खेकडे पकडले जातो कोकणामध्ये. अशा प्रकारच्या कुणी आपण बघितलेले जायचं सगळीकडे. ही एक वेगळ्या प्रकारची कुण आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामध्ये खेकडे सुद्धा पकडता येतात किंवा शक्यतो मासे पकडतात. कारण तोंड थोडंसं लहान असतं, मासा एकदा आत गेला की नंतर त्याला रिटर्न बाहेर येता येईल. ही कंडाळी वगैरे जी आहे, ही कंडाळी आता आपण नवीन लावली तिथे थोडीशी, एक 5-10 वर्षात आहे. पण त्याच्या अगोदर सुद्धा आता सुद्धा अशी स्वतः विनून जो वापरतात हे लोक. त्याच्यात मासा जर पकडला गेला तर तो मासा होतो असं की जड जातो, म्हणजे स्वतः जाऊन काढावं लागतात मासे. यासाठी हे लोक लाईट जॅकेट वापरतात. हे अशा प्रकारचे भोपळे आहेत, जे 4 भोपळे एकत्र करून त्याच्यावरती बसायचं आणि मग आतल्या पाण्यामध्ये सायकलिंग केलं की पुढे पुढे जाता येतं. आणि याच्यावर याला म्हणतो आम्ही सांगड, सांगड घेऊन याच्यावर हे लोक जातात. हा पुरुषांचा एक वेगळ्या प्रकारचा व्यवसाय होता. मग याच्या पलीकडे बायका जाऊन आमचा व्यवसाय करायच्या, त्याच्यामध्ये गोधडी शिवणे अशा प्रकारचा व्यवसाय चालायचा. तो खूप प्रसिद्धित आहे कुडाळ तालुक्यात म्हणा की सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणा. आमच्या ठाकरवाडीवरच्या बायकांच्या गोधड्या खूप प्रसिद्ध आहेत. त्या यावरच्या बाजूला मधोमध याला पाट्या म्हणतात, पाळण्यामध्ये जो असतो. इकडे हँडमेड गोधडी आहे जी रेग्युलर असते ती, आणि इकडे मशीन मेड गोधडी आहे. या म्युझियमच्या दुसऱ्या पार्ट मध्ये आलो. तिकडे आपण सामाजिक जीवन बघणार आहोत या म्युझियम मधलं. याच्यामध्ये इकडे बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारची हत्यारे आहेत आतमध्ये. याच्यामध्ये केळीची झाडं कापण्याचं कोयता आहे, साधा कोयता आहे, झाडाची सालं काढण्याचं आसं आहे. त्याच्यानंतर ही कोयती आहे साधी, मासे कापण्याचा बिळा आहे, पाळ कोयता आहे, जो झाडाची पाळंमुळं तोडण्यासाठी जो वापरला जातो तो आहे. उकडलेला भात काढण्यासाठी हा डाव आहे, ज्याच्यातून हे लोक उकडलेला भात वगैरे जो काढायचे पूर्वी, म्हणजे पूर्वीचा मग म्हणायला आला हरकत नाही. पूर्वीची लाईट्स म्हणजे दिवे आहेत, काचेच्या बॉटल्स पासून दिवे बनवायचे रॉकेल मधले, ते दिवे सुद्धा आपण इथे बघू शकता. याच्यानंतर इकडच्या बाजूला काही वनऔषधी आहेत ज्या कोकणामध्ये सर्रास आपण वापरतो. किरायत आहे, परिपाटाचा काढा आहे, तुरटी, रक्तचंदन वगैरे जे आहेत, मुरड शेंग, या सगळ्या औषधी इथे बेलफळ वगैरे ठेवलेले आहेत. याच्यानंतर ही इकडच्या बाजूला ठेवली आहे, ही आहे घिरट. घिरट म्हणजे तांदळाच्या वरचं चिलट काढून टाकून, म्हणजे भाताच्या वरचं चिलट काढून तांदूळ मिळणे. सध्याला जी फ्लोरिंग राईस मिल मिळते आपल्याला, ती याच्यामध्ये आपण बघू शकतो. इथून भात टाकला आणि गोल फिरवलं की याच्यातून काय होतं की चिलटला जात भात आणि त्यातून वरचं टर्पल निघतं आणि तांदूळ आपल्याला मिळतो. इकडच्या बाजूने डोने, डोने म्हणजे पूर्वीचा टोप म्हणायला हरकत नाही, ज्याच्यामध्ये मोठ्या साईजची म्हणजे मोठ्या साईजची भांडी मिळत नसत, म्हणून लोक लाकडापासून भांडी बनवायची. त्यातला डोना याचा वापर इथल्या आमच्याकडच्या बायका फुगडी घालताना, फुगडी घालत असताना असं वाजवून याच्यावरती फुगड्याची गाणी म्हटली जातात आमच्याकडच्या बायकांची. इकडे खालच्या बाजूला आपण बघितलं तर इकडे काही कॉइन्स आहेत. शेवटी शेवटचे वरच्या रो मध्ये शेवटचे आहेत हे शिवाजी महाराजांचे शिवराई आहेत. शेवटून दुसरं आहे, तिसरं आहे, हे सातवाहन कालीन म्हणजे 9व्या शतकातील नाणे, म्हणजे 1100 वर्ष जुनं झालं नाणं. आणि पुढचे जे काही कॉइन्स आहेत हे सगळे बिजापूर संस्थानचे काही कॉइन्स आहेत. खाली सेकंड अँड थर्ड रो मध्ये हे सगळे ईस्ट इंडिया कंपनीचे कॉइन्स आहेत. आणि इकडून सगळे कॉइन्स आपल्याला बघायला मिळतात हे भारत स्वातंत्र्यानंतर दशमान पद्धतीचे जे कॉइन्स आपण म्हणतो त्याला, 1 पैसा, 2 पैसा, 4-5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे, हे सगळे आपल्याला इथे बघायला मिळतात. ही मोठी आहे, याला मांडली म्हणतात, म्हणजे पूर्वीची परात. ही परात आहे पूर्वीची, याला मांडली म्हटलं जातं. वरच्या बाजूला भिंतीवरती सुद्धा आपण एक मांडली लावलेली आहे, त्याच्यावरचा छोटा डाव लावलेला आहे किंवा डवली लावलेली आहे. वरच्या बाजूला पलटे आहेत,
या पलट्यांमध्ये वरचा हे जो पलटा आहे तो आहे भेडल्या माडापासून बनवलेला पलटा आणि हा आहे फणसी झाडापासून फणसाच्या लाकडापासून बनवलेला पलटा आहे. इथे थोडस डवल्यांपासून आपण थोडस डेकोरेट केलं आणि डेकोरेशनच्या समोर ठेवलं. कोकणातील सगळ्यात महत्वाचा पाठ खाद्य असतो तो म्हणजे शेवगा. याच्यावरून आपण शेवगा म्हणजे नूडल्स वगैरे काढू शकतो. ही पांढरी माती आहे. आज आपल्याकडे कुडामध्ये मिळते आपल्याला आपल्यालाही विहिरीच्या काठावरती किंवा विहिरीच्या आतल्या बाजूला ही पांढरी माती मिळते ज्याचा वापर इकडे अशा प्रकारे भिंतीवरती पेंटिंग करण्यासाठी जी आपली भित्तीचित्र कला परंपरा होती कोकणातली ती आपण याच्यातून करू शकतो. इकडच्या बाजूला आमच्या आजोबांचं हे स्मृती स्मारक आहे. आजोबांच्या स्मरणार्थ हे सगळं चालतं म्हणजे आजोबांनी वापरलेल्या सगळ्या गोष्टी आपण इथे ठेवलेल्या संगीत साधातील गोष्टी त्यांचं जेवणाचं ताट तांब्या सगळं आहे. 35 वर्ष आले आजोबांना जाऊन होतं आणि त्यांचे कपडे वगैरे सगळे आजही आपण जसे तसे ठेवलेले आहेत. इकडे आजोबांनी आमच्या पद्धतीची जी चित्रकथी होती ही पण लिहून ठेवलेली आपल्याला बघायला मिळते इकडे. यानंतर हे थोडस आमचं हँडीक्राफ्ट वर्क आहे. आम्ही जे वर्कआउट करतो फावलेल्या वेळामध्ये ते सगळं आपण इथे ठेवलेलं आहे या कपाटामध्ये इथे. त्याच्यानंतर इकडच्या बाजूने सगळे बांबूपासून बनलेल्या वस्तू आहेत ज्या कोकणामध्ये फार पूर्वीपासून आपण वापरत आहोत. टोपली माणूस वरच्या बाजूला टोपल्या आहेत मोठ्या छोटी टोपली मोठी टोपली आहे. हे मोठी कणगी याच्यामध्ये आपण 300 किलो पर्यंत तांदूळ भात ठेवू शकतो. बेळाची झाडू म्हणजे बांबूपासून बनवलेली झाडू आहे इथे. त्यानंतर ही पडली आहे त्याच्यामध्ये कांदे फटाटे ठेवायचो आपण. हे कुराड आहे त्याच्यामध्ये कोंबडी वगैरे पाळण्याचं काम करायचं. छोटी कणगी आहे मिडियम साईजची कणगी आहे. हे सांडशी आहे म्हणजे नवरीचं पाकिट. याच्यामधून पूर्वी आई आपल्या मुलीला औषधं वगैरे लग्नात द्यायची. इकडे रवळी एरवान पडली अशा प्रकारचे सगळे साहित्याचे पूर्वीचे डबे होते आता फक्त लग्नामध्ये वापरतो आपण. नवऱ्याचा पंखा त्याच्यात. इकडे तांदळाची चाळण आहे नाचण्याची चाळण आहे. सूप आहे तर सगळ्यांना माहिती रेग्युलर. ही साठी आहे. साठी म्हणजे आपल्या ज्या मधल्या हॉलमध्ये लोक गोल बांधतात बाहेरून शेण चालवलं जातं आणि वरच्या बाजूने आतमध्ये भात ओतून ठेवला जातो ही साठी आहे. त्या आयदात मासे वगैरे आणण्यासाठी कमरेला बांधून हे लोक घेऊन जातात. त्या आयदात आहे दाखवलंय की कोकणामध्ये आम्ही जे आदिवासी लोक आहोत हे लोक दारू कशी काढतात. कारण आदिवासी आणि दारू यांचं खूप जवळचं नातं असतं. प्रत्येक सण समारंभाला दारू लागायची यांना. आता नाही लागत कारण आता सुशिक्षितपणा वाढलाय. परंतु दारू कशी बनवतात याचं एक छोटस डेमॉन्स्ट्रेशन आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे दाखवायला. अशा प्रकारे दारू बनवली जाते. याच्यानंतर हे पाळणं आहे कात्याचं पाळणं. कात्याचं पाळणं अशासाठी म्हटलं तर कारण याच्या खालच्या बाजूने कात्याच्या दोऱ्यांचं विणकाम केलेलं आहे. म्हणजे जे बाळाचं जे कुशन आहे हे सगळं कात्याच्या विणकामातून आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर नेक्स्ट ज्याच्यासाठी आपण खूप आकर्षित असतो ते म्हणजे कळसूत्री बावल्या. पाठीमागच्या बाजूला बघितलं तर सगळ्या कळसूत्री बावल्या पारंपरिक पद्धतीच्या बावल्या आहेत मागच्या बाजूने सगळ्या ठेवलेल्या. आणि ह्या खाली पण आपण बघू शकतो एवढ्या सगळ्या पारंपरिक बावल्या आहेत. आणि पुढच्या बाजूला बघितलं तर काही नवीन प्रकारच्या बावल्या आपल्याला इथे बनवलेल्या बघायला मिळतात. त्या म्हणजे इथे आहेत हे रामदेव बाबा आहेत. आपण तिकडे ऐकलं असेल की आमच्या कळसूत्री बावल्यांना 3 किंवा 5 धागे असतात. इथे मात्र या बावल्याला इथे 14 धागे तुम्ही बघू शकता. आणि 14 धागे तुम्हाला एका माणसाला तिथे प्ले करायचे असतात. 14 धागे तुम्हाला इथे प्ले करायचे. हे रामदेव बाबा आमचे आहेत. हे रामदेव बाबा तुम्हाला तुम्ही जेवढे योगाचे प्रकार करता तेवढे सगळे योगाचे प्रकार हे रामदेव बाबा तुम्हाला करून दाखवू शकतात. नो प्रॉब्लेम. अशा प्रकारचे रामदेव बाबा आहेत. या बाजूला हे वीर सावरकर यांचा एक वर्षभर आपण शो करतो. यांचे 7-8 शो झाले आमचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरती केलेले. हे आहेत शिवाजी महाराज. आता आमचं नेक्स्ट आहे डिसेंबर मध्ये याचं लॉन्च होणार आहे हा शो आमचा अफजल खानाचा वध. हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एक प्रसंग उपट आपण बाहुल्यांच्या माध्यमातून दाखवणार आहोत. आणि पपेट्रीमध्ये शिवाजी महाराजांवरती पपेट करणारे आम्ही पहिलेच आहोत. हे एक वैशिष्ट्य इथे बघू शकता. शिवाजी महाराजांचे वेगवेगळे मावळे किंवा मोमेडियन जे होते ते सगळे इथे बनवलेले आहेत आपण चेहरे वगैरे. आणि सुधीर कलिंगन ते यांचं पण एक मुखवटा आपण बनवून त्यांचं एक पपेट बनवणार आहोत. ते पण त्यांच्या आता वर्ष होईल त्यांना पुढच्या महिन्यामध्ये.
त्यावेळी आपण हे पण सगळ्यांसमोर आणणार आहोत लवकरच. दगडी अवजारे दाखवलेली आहेत जी भात घराघरामध्ये वापरता येतात. त्यामध्ये जात आहे, पाटा वरवंट आहे, घाटणं आहे, वाईन आहे, मुसळ आहे, खिचा आहे, दिवली आहे आणि इकडे पाजळण आहे. याच्यावरती हत्तारा वगैरे पाजळली जातात आणि हा धार काढली जाते ते दाखवले इकडे आपण. त्याच्यानंतर इकडे एक बघितलं तर आपण ही छोटीशी मुडी आहे. मुडी म्हणजे 25-30 किलो तांदूळ भात ठेवण्याची एक छोटीशी पिशवी म्हणायला हरकत नाही. आमच्या इकडे बिवळा म्हणतात याला. बिवळा हा आपली नाही, बिवळा पण म्हणतात पण तो उभा असतो, उभट असतो. याला मुडी म्हटलं जात आणि याला दुसरा असतो तो बिवळा म्हणतात किंवा आम्ही त्याला म्हणतो काय म्हणतो त्याला विसरतो मी, त्याला मुडी म्हणतो आणि त्याला आम्ही म्हणतो मुळवा किंवा बिळवा किती असं. इकडच्या बाजूला आहेत सगळ्या आमचे लोककलाकार, ज्या लोककलाकारांनी या सगळ्या लोककला सांभाळल्या त्यांची कुठेतरी आठवण राहावी म्हणून त्यासाठी इथे त्यांची एक भिंत ठेवलेली आहे आपण. आणि खालच्या बाजूला कोकणात असणारी आपली ही सगळी भजन संस्कृती परंपरा जी आज आपण बघतो आहोत त्याचं एक छोटस डेमॉन्स्ट्रेशन इथे दाखवलंय आपण. इकडच्या बाजूला वरच्या बाजूला मुलं दाखवलेत, लहान लहान खेळणारी कळसूत्री बावल्यातील. एक नवीन पपेट शो आपण तयार केलेला आहे स्वच्छ भारत वरती, नवीन सामाजिक पपेट मधून. आणि इकडच्या बाजूला त्याच नाटक म्हणजे मुलांच्या संदर्भात मुलांचे खेळ, कोकणातील मुलं कोणते खेळ खेळतात ते दाखवले. इकडे पिड्याची बॅट आहे, कोयंडा आहे हॉकी स्टिक सारखा, कापडी बॉल किंवा इकडे लगोरी, खापरीचा खेळ, अचिपचिंचा खेळ, काजूच्या बियाने आपण खेळतो तो खेळ, विटी दांडू आहे आणि चिपणं आहे फाट फाट असा आवाज काढायचा बंदुकीचा. अशा प्रकारचं आमचं छोटस म्युझियम आहे. वरच्या बाजूला एक आमचं आणखी एक म्युझियम आहे ज्याच्यामध्ये आपण अॅग्रिकल्चर सगळं ठेवलंय. संदर्भात सगळं साहित्य आहे जसं की इकडे जू जे बैलांच्या मान्यावरती असतं ते जू म्हणतात ते. इकडे नांगर आहे, नांगरामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. हे वरचा भाग असतो त्याला रुंगणी म्हणतात. आपण इकडे बघू शकतो हा वेगळा पाणी ते आपण लावलाय याला रुंगणी म्हणतात. इकडच्या बाजूला कोळस आहे, कोळस म्हणजे नांगरला खालचा फाड म्हणायला हरकत नाही. त्याच्यामध्ये बसून जगाल हा या भागाला नळ म्हणतात म्हणजे हा जगाल आहे. हे आहे इकडचं ईशान. हे ईशान भेडल्यापणापासून बनवलेलं आहे. इकडे लाकडापासून बनवलेलं ईशान असे दोन ईशान ठेवले. कणकाचं जू गरीब शेतकरी असेल तर कणकाचं जू वापरतो ते पण ठेवलं. शिडीचं जू बैल शिकवायचं असेल तर इथे बैलाची मान अडकवली जाते आणि मग बैल ते जू टाकू शकत नाही अशा प्रकारचे जू आहे. ते रुमणीचं पाळ काढल्या म्हणजे हे रुमणीचं पाळ आहे. रुमणीचं एवढं लाकूड काढण्यासाठी आपल्याला एवढं मोठं हे पाळ हे तोडावं लागतं हे पण इथे दाखवलेलं आहे. इकडच्या बाजूला पाटे वरवंटे आपण ठेवलेले आहेत सगळे घाटना किंवा पाटे वरवंटे. गुटाफळी जी शेतामध्ये लहान मुलांसाठी खेळण्यास खूप आवडते लोकांना ते आणि शेतकऱ्याचं एक माती पसरवण्याचं एक साधन आहे. मोठे मोठे गड्डे असतील तर ते तोडण्यासाठी अशा प्रकारचा दातार आहे. कोकणामध्ये मिळणारे वेगवेगळे दगड आपण बघू शकतो. जांभा दगड आहे, थराचा दगड आहे, किसूळ मातीचा दगड आहे, लोहयुक्त मायनिंगचा दगड आहे, सागर गोटे आहे, त्याबद्दल स्फटिकाचं दगड आणि एक कोकणामधल्या नद्यांमध्ये मिळणारा हा एक ट्रान्सपरंट दगड जो आपल्याला मिळतो आपल्याला तो पण तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर इकडच्या बाजूला हा खोरी म्हणतात त्याला आपण. ही खोरी पण इथे आहे ठेवलेली. कोकणामध्ये मिळणारी वेगवेगळी माती पण आपण इथे कलेक्ट करून ठेवलेली जी वेगळी आहे. आपण रेग्युलर माती म्हणजे माती म्हणतो पण रेती आहे त्याच्यात, गाळ आहे. गणपतीची माती वेगळी, रेती वेगळी, गाळ वेगळा, शेतातली माती, भरडी माती आणि कुंभारी माती म्हणजे विहिरीच्या खाली मिळते. मोठं झाप कोकणामध्ये जे पालापाचोळ्या भरून शेतापर्यंत नेण्यासाठी झाप, जुन्यातलं इरलं आपण बघू शकता. जुन्या पद्धतीचं जुनं इरलं आहे. हा एक छोटं झाप आहे, इकडे कोंबडे वगैरे झापून ठेवण्यासाठी मिळतो तो. आणि हा मोठा झाप पालापाचोळा नेण्यासाठी. टोपल्यांचे प्रकार दोन तीन, सुपांचे दोन प्रकार आहेत इकडे. एक नॉर्मल सूप आहे, एक ट्रेसारखं सूप आहे. पडली आहे फुलं वगैरे काढण्यासाठी वापरतात ती. इकडे दावी ठेवलेत, साखळीचं दावं येतं आणि हे
आपल्या जे मळणीसाठी जे वापरतात तीन बैल बांधण्याचं धाव आहे ते हे धाव आहे मोठं लांब लचक इकडच्या बाजूला करलं आहे. करलं हे पाणी वगैरे शिंपण्यासाठी पाटातलं पाणी झाडाच्या मळावरती टाकण्यासाठी इकडे करलं ठेवलं ते आहे. गुरवणं पेटणं हे तर नॉर्मल घरांमध्ये असतं. खळे वगैरे करण्यासाठी असतं, गुरवणी लेवल करण्यासाठी, पेटणं माती बसवण्यासाठी असतं, चिपणं गुळगुळीतपणाने मुलायमपणाने चिपणं असतं. लाकडे मंगेरा पतेरा पाला पाचवा कचरा उरण्या लाकडी मंगेरा नंतर आलेला लोखंडी मंगेरा आपण इकडे बघू शकतो. पत्र्याची चाळण आहे मी मांडली आहे इकडे. या बाजूला इकडच्या बाजूला खोरी आणि खोऱ्यांचे प्रकार, त्यामध्ये वरच्या बाजूला सॉरी शेंगदाण्याच्या झाडाला भर लावण्यासाठी वापरण्यात आलेलं खोर नॉर्मल खोर खोर ज्या जिथून लहान होतो त्याला म्हटलं तर खोरली आणि खोरली ही पण खोरली ही पण खोरली ही फळी भात वेगळे उकडा भात पसरवण्यासाठी जी फळी वापरतात ती फळी. इकडे आता आपण एक 52 प्रकारची जी कोकणामध्ये पारंपरिक धान्य येतात ते आपण कलेक्ट करून ठेवणार आहोत. आता भात कापणी झाल्याच्या नंतर ते होईल आपल्या. इकडच्या बाजूला पिकाव आणि पिकावांचे वेगवेगळे प्रकार आहेत. पिकाव नॉर्मल आहे, छोटं पिकाव आहे. माती झिजण्याची कुर्ती म्हणजे गणपती करतात किंवा जे कुंभार लोक आहेत त्याच्याकडे अशा प्रकारची कुर्ती असते. पिचिंद चिरा वगैरे तोडण्याचं कोकणातलं पारंपरिक साधन आहे. हे बाची वेगळी येते, बाची इकडे ठेवलेली ही बघा ही कर्नाटकच्या लोकांनी आणलेली आहे आणि ही पिचिंद आपल्या कोकणातील आहे. गोके या कुदळचं जुनं रूप गोके, त्याच्यानंतर मॉडिफाय होऊन आलेली ही कुदळ आपली ती आपण बघू. ढिपळा कोकणामध्ये जे फोडण्यासाठी जी वापरतात ते. कोळंबेट विहिरीचं किंवा नदीचं पाणी काढून झाडांना लावण्यासाठी अशा प्रकारचं कोळंब असायचं ते कोळंब. लोहाराचा भाता जो गोल फिरवून त्याच्याने हवा घातली जाते तो हा भात आहे. लाकडी दुमस दगड वगैरे फिट्टर ठेस बसण्यासाठी. इकडच्या बाजूला कुराडी आहे वेगवेगळ्या आकाराच्या, त्या कुराडीवर आपण ठेवलेल्या त्या बघू शकतात. वरच्या बाजूला इथे मुळं तोडण्याची कुराड आहे आणि हा वरच्या लहान हात कुराडी म्हणजे वरच्या बाजूला फांदी वगैरे तोडण्यासाठी ज्या लागतात त्या. इथले मडकुळ आहे गवत जमा करायची आणि गका किंवा गडका आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे आंबे काजू काढण्यासाठी वापरतात ती. इकडे करवत आहे थोडीशी नवीन आहे, खालच्या बाजूची खूप जुनी करवत, मोठी मोठी झाडं कापण्यासाठी अशा प्रकारची मोठी करवत झाड रुंदीची ती लोक वापरत असतात झाड तोडण्यासाठी. विळे आहे जुन्या पद्धतीचे आणि इकडच्या बाजूला सगळ्यात लास्ट कुंटे आहेत, ज्या कुंट्यांवरती आपण कपडे वगैरे लावून ठेवायचे त्या सगळ्या कुंट्या आहेत. खाली उताळी आहे, तिकडे उताळी ज्याच्यावरती खांब ठेवायचे, खांबांना वाळवी वगैरे लागू नये म्हणून त्याच्या खाली दगडाचा वापर केला जायचा तो एक ठेवले. अशा प्रकारचे आमचं छोटस म्युझियम आपण इथे आहे. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी ठाकर समाज आणि या आदिवासी जमातीची जातीची जी काय मुळं रोवलेली आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात, आपल्यासोबत काका आहेत. गरिबीत दिसणारा श्रीमंत असा माणूस म्हणून त्या माणसाचा उल्लेख करावा लागेल असा माणूस. तर या गरीब माणसाची श्रीमंती म्हणजे काय असते ती आज आपण ही बघितली. तर त्या श्रीमंतीच्या पाठीमागे अजून यांनी जे धन गोळा केलेलं नेमकं ते धन कुठलं आणि काय ते आपण पाहणार आहोत. तर त्यांचं माझ्या मागे बघू शकता ही आयुष्याची पुंजी या माणसाने गोळा केलेली, ही सगळी धनदौलत पैशाच्या किमतीत न मोजता येणारी आणि ठाकर समाजासाठी उत्कृष्ट असं काम केलेलं काकांनी ते सांगतायत बघा. नमस्कार, मी गणपत मस्के. आमच्या आदिवासी ठाकरवाडी या म्युझियमला आपण या ठिकाणी आलेला आहात. तर या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एवढंच, त्या जुन्या काळामध्ये म्हणजे माझं वय आता वर्ष 65 आहे, तर ज्यावेळी मी वयाचे 10व्या वर्षापासून हे समजायला लागलो आणि वडिलांबरोबर माझ्या कार्यक्रम करण्यासाठी जायला लागलो, तिथपासून जे काय मी धन मिळवलं मध्यंतरी एक असा पिरियड कालावधी आलेला होता की लोककला करूच नाही असं वाटायचं, परंतु त्या लोककलेमध्ये जी काय आपली समृद्धी आपली संस्कृती लपलेली दडलेली होती ती नाना हळूहळू मला कालांतराने मला समजत गेली आणि त्याच्यातून हे मला वेगवेगळ्या स्तरावरचे सगळे पुरस्कार मिळालेले आहेत. सगळ्यात महत्वाचा मोठा पुरस्कार म्हणजे 2005 साली हा पिंगुळीतील ठाकरवाडीवरील कळसूत्री बावल्याचं जतन करतोय म्हणून संगीत नाटक अकादमीने मला APJ अब्दुल कलाम आपल्या भारताचे महान
संशोधक आणि शास्त्रज्ञ आणि ते राष्ट्रपती होते त्यांच्या हस्ते हा प्रदान मला केला. त्याच्यानंतर चैत्र चाऊल ह्या ऍप फिजा कंपनीने ध्यास पुरस्कार मला जाहीर केला, तो मी घेतला. त्याप्रमाणे त्यानंतर मी पोलीस पाटील होतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून काम करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मानपत्र मला मिळालं की महाराष्ट्राच्या शासनाने मला उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून काम केल्याचं मला प्रमाणपत्र दिलेलं आहे. महाराष्ट्रातून पहिलं प्रमाणपत्र मला प्राप्त झालेलं आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या तऱ्हेचे अनेक असे माझा पुरस्कार इथे मिळालेले आहे. सन्मान पण माझा गावच्या ग्रामपंचायतीने पण सन्मान केलेला आहे. आणि प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्याकडून पण माझा सन्मानपत्र मला प्रदान झालेला आहे. कर्नाटक सरकारकडून सुद्धा मला सन्मानपत्र मिळालेले आहे, ते पहा या ठिकाणी लावलेले आहेत. माझ्या परीने मी जेवढं काही जतन करता येईल आणि तेवढं त्याचप्रमाणे या ठिकाणी जतन करून ठेवलेलं आहे. 78वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कणकवलीमध्ये झालं, त्यावेळी मी माझ्या ठाकरवाडीच्या सगळ्या 11 च्या 11 लोककलांचं तिथं हे केलं होतं, प्रात्यक्षिक दाखवलेलं होतं. त्यांनी पण मला विशेष हे देऊन माझा सन्मान केलेला आहे. अखिल भारतीय मराठी महासंघाच्या मार्फत पण माझा सन्मान झालेला आहे. अशा अनेक तऱ्हेच्या संस्थांतून राज्यस्तरीय मला पुरस्कार आणि आता महाराष्ट्र शासनाचा आदिवासी गिरिजन हा पुरस्कार मला जाहीर झालेला आहे. त्याचं आता फक्त वितरण उद्या 19 तारखेला व्हायचं होतं, परंतु हा पावसाचा विषय असल्यामुळे आणि ओपन प्लेसवर वितरण करायचं असलं गेट ऑफ इंडिया जवळ मुंबईमध्ये, त्यामुळे तो कार्यक्रम पुढल्या नोव्हेंबरमध्ये गेलेला आहे. तर अशा तऱ्हेचं या ठिकाणी मी इथं मांडणी केलेली आहे. तर मित्रांनो, मी या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला एवढंच सांगू शकेन, तुमच्यासारख्या शून्य माणसांनी या ठिकाणी या ठाकरवाडी म्युझियमला व्हिजिट देऊन ह्या कला काळाच्या पडद्या जाण्यापासून वाचवावी असे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत हे करेन. कारण तुमच्यासारखे लोक या ठिकाणी येऊन त्याची ज्यावेळी प्रचिती सगळ्या जगासमोर येईल, माहिती जगासमोर येईल, त्याच वेळी अशा या लोककला जगाच्या पटावर चित्रपटावर येऊ शकतात, लोकांच्या माहिती देऊ शकतात. कारण तुझा आहे तुझपाशी अशी एक म्हण आहे, तसंच आपल्या कोकणात आहे. आहे सर्वांजवळ माहिती आहे फक्त, परंतु पूर्वीच्या काळात ही ठाकरांची कला असं गणलं गेल्यामुळे ही मागे पडत गेलेली आहे. आज जर तुमच्यासारख्या काही विचारवंत माणसांनी या ठिकाणी व्हिजिट देऊन त्याची प्रसिद्धी केली तर ही कला काळाच्या पडद्यापासून जाण्यापासून सुरक्षित राहील असं मला वाटतं. थँक्यू थँक्यू. तर मित्रांनो, आजीच्या गोधडीची यू ही ठाकर समाजाच्या बायका येऊन आपल्याला घरोघरी गोधड्या शिवून द्यायची, आणि तेवढीच फक्त ठाकर समाजाची ओळख किंवा तेवढीच लोककला किंवा त्यांच्या हातची कला आपल्याला माहीत होती. पण आज जेव्हा आपण या ठाकरवाडीमध्ये येतो आणि ही संपूर्ण म्युझियम बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं ठाकर समाज म्हणजे काय. फक्त आदिवासी नव्हे, फक्त उपेक्षित नव्हे, तर सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्याचा एका संस्कृतीचा ठाकर म्हणजे एक समाज, ठाकर म्हणजे एक संस्कृती आणि परंपरेचा वसा घेऊन चालणारी संस्कृती. मित्रांनो, शिक्षणाने माणूस मोठा झाला, परंतु कुठेतरी समाजाला आपल्या समाजात असलेल्या रूढी परंपरा या त्याला ओझं वाटू लागल्या किंवा त्या नकोशा वाटू लागल्या. कारण काय तर आम्ही सुशिक्षित झालो, परंतु काकांसारखे आजही काही माणसं आहेत जे आपली परंपरा जोपासत आहेत, परंपरेचा ठेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना थोडंफार यशही आलं. पण जेव्हा कधी ठाकर समाज किंवा या ठाकर समाजाचं म्युझियम लोक जेव्हा येऊन आनंदाने बघतील, त्याचे जे देखील मोठमोठे म्युझियम सारख्या या ठिकाणी जाऊन फोटो मारतात, तशी सेल्फी काढतील, काकांबरोबर येऊन फोटो घेतील, आणि तेव्हा त्यांचं प्रमोशन होईल, तेव्हा त्यांना समाधान वाटेल की आपण जेव्हा जो कार्यक्रम जो आपण वसा घेतला तो कुठेतरी जोपासतोय आणि तो एका योग्य ठिकाणी चाललाय. काकांची दोन्ही मुलं या ठिकाणी ह्या जोपासण्याचा प्रयत्न करत आहेत. असंच हे ठाकर समाजाचं कार्य पुढे पुढे मोठं होत जाऊ, हे जे म्युझियम आपल्याला दिसतंय ते हळूहळू वाढतंय, ते असंच वाढत राहो आणि खूप मोठं हो, असं आठवणीतल्या कोकणातली माझी इच्छा. तुमच्या आठवणीतल्या कोकणातलं हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं पिंगुळीत असणारं म्युझियम येऊन नक्की बघा. बरोबर मुंबई गोवा हायवेला लागून कुडाळ स्टेशनपासून 1.5 किलोमीटर अंतरावर असणारं हे म्युझियम तुमच्या आनंदात नक्कीच भर घालेल आणि ज्ञानात देखील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करून असेच नवनवीन व्हिडिओ बघा. चॅनलवर नवीन असलात तर सबस्क्राईब करा आणि नक्की एकदा ठाकरवाडीला येऊन भेट द्या. धन्यवाद.